तर हा आहे ठाण्याचा एरिया, आणि ठाण्याच्या एरियामध्ये इथे देवी बसते, म्हणजे स्टेशन जवळच देवी बसवलेली असते, तर इथे खूप चांगली सजावट होते. दुसऱ्या दिवशी ऑरेंज डे होता, पहिला दिवस तर मी ऑरेंज गर्दी बघा कसली भारी, नारिंगी कलरचा शिरा बनवला होता. आणि त्या दिवशी देवीची मूर्ती बघण्यासाठी मी मंदिरात गेले. मंदिरात खूप जास्त गर्दी होती, रविवार होता आणि मग प्रमोदने आणि पार्थने तिथे लाईन नंबर लावला होता, त्यामुळे मला इझी पडला आणि मी त्या दिवशीच ओटी इथे आपण पाहू शकतो की आज पहिल्या हे आपण उजव्या हाताला देत राहायचे. दुर्गाडी किल्ला छोटा किल्ला आहे ना, पाहण्यासाठी त्यांनी आलेला होता, नाही गेलो. आज चाललोय पार्क पण बघायचं आहे ना. पार्क पार्क दोन वेळा जाऊन मला गेल्या वर्षी पण गेलेला ना. मम्मा आता पहिल्यांदा इकडे देवीचं हे देवीची मूर्ती पण असते ना, म्हणून नवरात्रीमध्ये दुर्गाडीवरती जातात. आता बघूया तुम्ही गर्दी येते. हा नवरात्री आहे, सगळ्या गर्दी येते, दर्शन वगैरे घ्यायचं. हा हे दुर्गाडी किल्ल्याचा परिसर, आणि इथे खूप जास्त मस्त लाईटिंग केली होती, पायथ्यापासून ते वरती किल्ल्यापर्यंत. जास्त उंच किल्ला नाही आहे तो, आणि तिथे देवीची मूर्ती वगैरे बसवलेली असते, भवानी मातेची मूर्ती वगैरे आहे, आणि त्याची नवरात्रीमध्ये पूजा वगैरे असते, त्यामुळे इथे दर्शनासाठी खूप लांबून लोक येत असतात. खूप जास्त गर्दी आहे बघा. तर आम्हाला वरती जाईपर्यंत आणि दर्शनाला जवळपास 2 तास लागले. इथे लाईन लागली होती आणि सगळेजणं या देवीच्या दर्शनासाठी. जब दर्शन करेंगे देवी का तो मेडिटेशन का एक्टिविशन लगाया है, आप जरूर विजिट कीजिएगा. अरे पुढे पण लाईन चाहिए आहे. पटापट जाते पण इकडे जायला वरती गर्दी निघते असते निघते. मी आज पहिल्यांदा आलो रे, मला माहिती नाही एवढं. एवढी गर्दी या आतमध्ये मूर्ती आहे अशी बघ, तिथे आतमध्ये बघायला नाही मिळणार ना, तिथे ओटी वगैरे देतात ना आतमध्ये बघ. ಮಾಡಿ
सर उभा रहा पार्सल सर चल काम नाही जायंट व्हील बघा जायंट व्हील केवढे मोठा आहे पण हे पूर्ण बंद केला रस्ता नाही हा पूर्ण रस्ता शिवाजी चौक शिवाजी चौक नाही हे जे आहे दुर्गाड किल्ल्याचा चौक हे मागचा अबे जल्दी चल देखते क्या हुआ है एक्सीडेंट हुआ त्यानंतर घरी येताना ही लाईटिंग वगैरे बघताना खूप छान वाटलं आणि हे जे मंदिर आहे जरीवरी मातेचं मंदिर त्या मंदिराला जवळपास 50 वर्ष म्हणजे यावर्षी 50वा वर्धापन दिन सोहळा असल्यामुळे इथे देवीची एरियामध्ये खूप जास्त चांगली सजावट वगैरे केली आहे इथे फिरताना खूप छान वाटतं तर हे जे समोर दिसतं आहे ते जरीमरी मातेचं मंदिर आहे आणि या मंदिरातील ज्या मूर्ती आहेत त्या स्वयंभू मूर्ती आहेत असं म्हणतात त्या शेजारच्या तलावामध्ये सापडल्या होत्या आणि त्यानंतर मी त्याचा जीर्णोद्धार केला तर या ज्या एरियामध्ये हे खूप मोठं मंदिर आहे आणि हे जे आहे देवी ती ठाण्यामध्ये ज्या तुम्हाला जे पहिल्यांदा दाखवलं होतं ते त्याच्यामध्ये स्थापना झाली आणि पहिल्यांदा ठाण्यामध्ये सर्वच ठिकाणी अशी झाडं उंच उंच झाडं आहेत त्यामुळे वातावरण तर बऱ्यापैकी रस्त्यांवरती चालताना थंड जाणवतं खूप चांगलं मेंटेन केलेलं आहे ठाण्यामध्ये आणि परत येताना घरी येतानाही आमच्या मंदिराजवळची लाईटिंग लागते खूप सुंदर वाटतं येताना आणि या इकडे बघून एकदम उत्साह असं वाटतं छान वाटतं तांदळाची खीर बनवली साधीवाली सगळ्यांना माहिती कशी बनवते आणि इकडे कॅरेमल बनवते थोडंसं आणि ते कॅरेमल आपण ठिकाणीवरती टाकणार आहे
पार पार चप्पल कारण सौ दहा थोड़ा होता है।